कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी आहे. कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात फाटक्या पीपीई किटचा वापर होत असल्याचं उघड झालंय. काही तासात हे किट फाटत असल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. या फाटक्या पीपीई किटचे फोटो आपण न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय. कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे, आपल्या जीवाची बाजी लावून लढणारे हे आपले डॉक्टर आणि नर्सेस जे आहेत, त्यांना कोरोना पेशंट हाताळण्यासाठी म्हणून हे पीपीई किट दिलं जातं आणि हे निकृष्ट दर्जाचं आहे ही बाब समोर येते. सीपीआर रुग्णालयात या फाटक्या पीपीई किटच्या भरवशावर कोरोनाशी लढा द्यायची वेळ इथल्या स्टाफवर आली आहे. या निकृष्ट किटमुळे रुग्णालय 300 अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का? इतक्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाताना इतका हलगर्जीपणा का केला जातोय? याकडे कोणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असं म्हटलं जातं या पीपीई किटला. आणि देशभरातच नाही तर जगभरात ज्या ज्या ठिकाणी कोरोनाशी लढा दिला जातो आहे, ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी किंवा त्या क्षेत्रातील कर्मचारी त्या रुग्णांवर उपचार करत आहेत, त्यावेळा हे पीपीई किट घालणं खरं तर आवश्यक असतं. आणि हा एक धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कोल्हापूर मधल्या सीपीआर रुग्णालयातल्या. आपण जर ते फोटो पाहिले तर अक्षरशः हे सगळे किट फाटलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जवळपास 7 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे सापडले आहेत आणि त्यापैकी 3 रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सीपीआर रुग्णालय हे सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून ओळखलं जातं त्या रुग्णालयाला. आणि सध्या या रुग्णालयामध्ये जवळपास 300 अधिक डॉक्टर्स, सिस्टर, ब्रदर्स, नर्स किंवा वॉर्ड बॉय असतील. हे सगळेजण जीवाची बाजी लावून त्या कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर खरं तर उपचार करत आहेत. पण हे पीपीई किट फाटके का दिले जात आहेत हा खरं तर एक मोठा सवाल उपस्थित केला जातो आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणामध्ये 1,00,000 रुपयांचा निधी हा सीपीआर प्रशासनाला देऊ केलेला आहे पीपीई किट असतील किंवा इतर सोयीसुविधांसाठी असतील. पण त्यातूनच हे फाटके किट का घेतले गेले हा खरं तर सवाल उपस्थित होतो आहे. आणि मी काही कर्मचाऱ्यांशी बोललेलो आहे, त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की तो घातल्यानंतर अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये तो पीपीई जो किट आहे तो फाटला जातो, निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे याला जबाबदार कोणी, याकडे आरोग्यमंत्री लक्ष देणार का, हे खरं तर बघणं महत्त्वाचं आहे. कोल्हापूरचे 2 मंत्री आहेत, सतेज पाटील पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देखील आहेत. ह्या दोन्ही मंत्र्यांनी खरं तर लक्ष देणं आवश्यक आहे. कारण सीपीआर रुग्णालयामध्ये जीवाशी खेळ केला जातो आहे आरोग्य कर्मचाऱ्यांशी असंच म्हणावं लागेल. आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे हा सवाल खरं तर न्यूज 18 लोकमत विचारत आहे. आणि या माध्यमातून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनच आम्ही कर्मचाऱ्यांची जी काय त्यांची जी परवड होती किंवा त्यांच्या जीवाशी जो खेळ केला जातो आहे तो आपण हा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नक्कीच या संदर्भात राज्य सरकार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी कडक अशी कारवाई करणं गरजेचं आहे, याबाबतची चौकशी देखील करणं गरजेचं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ई कॉमर्स कंपन्यांना उद्यापासून केवळ जीवनावश्यक गोष्टीच विकता येणार आहेत. केंद्र सरकारनं याबद्दलची बाब स्पष्ट केलेली आहे. उद्यापासून केवळ जीवनावश्यक गोष्टी विकण्यासाठीच ई कॉमर्स कंपन्यांना परवानगी दिल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? विनाश, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की उद्यापासून म्हणजे 20 एप्रिल पासून ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलं होतं की 20 एप्रिल पासून काही क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमण जास्त नाही आहे अशा भागांमध्ये काही सुविधा आणि काही महत्वाचे कार्य सुरू करण्याचे निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्याच्या त्यात ती सूट मिळाली होती. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं की ई कॉमर्सच्या ज्या साईट्स असतात, अशा अनेक साईट्स आहेत ज्या साईटच्या माध्यमातून वस्तू विकल्या जातात, तर त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिशानिर्देश जारी केलेले आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की फक्त आणि फक्त जीवनावश्यक वस्तू ज्या आहे त्या ई कॉमर्सच्या माध्यमातून विकता येईल, बाकी कुठल्याही वस्तू या विकता येणार नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भात प्रतिबंध टाकण्यात आलेला आहे की इतर कुठल्याही वस्तू विकता येणार नाही. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा निर्णय मानला जातो. या संदर्भात व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर जीवनावश्यक वस्तूच विकल्या जातील हे केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे. विलास, धन्यवाद. प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमान्य.